मराठवाड्यामधील मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पत्रकार परिषद जी निमंत्रित केली आहे त्याकरता उपस्थित झाल्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक ही मराठवाड्यामध्ये होते आणि निश्चितच एक उत्कंठा लोकांच्या मनामध्ये देखील निर्णयांच्या संदर्भात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णयांची घोषणा या ठिकाणी करणारच आहेत। मुळातच ही बैठक होत असताना विरोधी पक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा देखील प्रयत्न केला, या बैठकीतून काय मिळणार असाही प्रयत्न केला। जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोट दाखवण्याचं आणि नाव ठेवण्याचं काम करतात। खरं म्हणजे ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही 2.5 वर्षात त्या संदर्भात काही केलं का? पण मला तो त्याच अपेक्षा हीच असते की मराठवाड्यातल्या विषयांना प्राधान्य मिळालं पाहिजे, तसं प्राधान्य मिळालेलं आहे। आजही या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री हे त्या संदर्भातल्या घोषणा आजच्या बैठकीत काय झालं या संदर्भातल्या घोषणा निश्चितपणे करतील। माननीय मुख्यमंत्री महोदय, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, सर्व मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सगळ्यात आधी आपलं मनापासून पत्रकारांचं स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आजची कॅबिनेट ची बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला झाली आणि या बैठकीबद्दल खूप चर्चा बाहेर कालपासून परवापासून आपण ऐकत होतो, परंतु खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यासाठी एक ठोस असं निर्णय घेण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकांना दिलासा आधार देण्यासाठी ही बैठक झाली। यापूर्वी देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते त्यावेळेस बैठक 2016 झाली होती आणि त्या बैठकीचं काय झालं, निर्णयाचं काय झालं याच्यावर देखील बरेचसा उहापोह सुरू होता, त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलेलं आहे। खरं म्हणजे हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या मराठवाड्यामध्ये एक सगळीकडेच पोटेन्शियल आहे, ताकद आहे, सगळंच आहे, केवळ राज्यातच नाही तर देशभरामध्ये एक मोठी झेप घेणारा मराठवाडा असं आपण पाहतो आणि काही लोक म्हणतात फक्त घोषणा करतात आणि त्याचा निर्णय होत नाही, परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्षभरामध्ये आमच्या महायुती सरकारने जे निर्णय घेतले पहिल्या कॅबिनेटपासून ते आजपर्यंत यामध्ये सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निर्णय घेतले आणि आतापर्यंत म्हणजे आजचे निर्णय सोडून
आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी पाहिजे, जमिनीला पाणी पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून 35 सिंचन प्रकल्प त्याला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। यापूर्वीच्या 2.5 वर्षांमध्ये किती मान्यता मिळाली ते आपल्याला माहित आहे, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु एकही मान्यता मिळाली नव्हती। आल्यानंतर 35 प्रकल्पांना मान्यता दिली, त्यानंतर 8 लाख हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो ते आपण पत्रकार म्हणून तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आज आपण जे निर्णय घेतले हे निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जे काही प्रकल्प आपले प्रलंबित आहे, मग ते पाण्याचे, मराठवाडा वॉटर ग्रीडचे, मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याबद्दल सांगितलं, परंतु आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो, मला वाटतं आपण तेव्हा दोघंच होतो, आणि पहिला विषय आम्ही मराठवाड्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचं वळतीकरणाचा विषयावर निर्णय घेतलाय। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या मोठ्या प्रकल्पामुळे जवळपास मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल आणि केंद्र सरकार देखील त्यामध्ये आम्हाला सढळ हस्ते मदत करेल। अशा प्रकारची जी प्रक्रिया आणि कार्यवाही सुरू झालेली आहे, याबरोबर समृद्धी महामार्ग जो आहे तोही आपल्या मराठवाड्याला लागून जातोय, त्याचाही फायदा मराठवाड्याला नक्की होईल। औद्योगिक इंडस्ट्री जी आहे ती वाढतीय, त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल, त्याचे परिणाम येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून येतील। परंतु जे आज निर्णय आपण घेतले हे निर्णय सगळ्यात महत्वाचे म्हणजे जलसंपदा विभागाचे, सिंचनाचे, त्यामध्ये सिंचन अनुशेष दुष्काळी आत्मग्रस्त जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी म्हणजे प्रस्तावित धरणस्थळी मुख्य माती धरणाऐवजी साखळी सिमेंट बंधारे, आणि एक तो घेतला निर्णय आम्ही, दुसरा अंबड प्रवाही वळण योजना दिंडोरी जिल्हा यामध्ये निम्न दुधना प्रकल्प सेलू परभणी, त्याचबरोबर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पुसद, पोटा उच्च पातळी बंधारा त्याला 237 कोटीच्या आकड्यामध्ये मी जात नाही, जोड परळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा, शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा, वैजापूर जायकवाडी टप्पा 2 माजलगाव जिल्हा बीड उजवा कालव्यासाठी त्याच्यावर निर्णय आपला झाला, बाबळी मध्य प्रकल्प धर्माबाद याच्यावर आपला आज निर्णय झाला, वाकोद मध्यम प्रकल्प फुलंबरी यावर देखील आपला निर्णय झाला, उनकेश्वर उच्च पातळी बंधारा तालुका किनवट याचा देखील आपण निर्णय घेतला। असं एकूण 14,000 कोटी रुपयाचा यावर सिंचन प्रकल्पांवर आपण खर्च करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये घेतला। त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याबाबत जे मगाशी मी म्हटलं त्यामध्ये देखील दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमनगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु यावर देखील जवळपास 13,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। आणि म्हणून जवळपास हे 13,000 कोटी आणि ते 14,000 कोटी अशा प्रकारच्या सिंचनावर आपण निधीची तरतूद या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये केलेली आहे। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 12,938 कोटी 85 लाख रुपये, पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य व्यवसाय 3,318 कोटी
54 लाख, नियोजन 1,708 कोटी 28 लाख, परिवहन वर 1,128 कोटी 69 लाख, ग्राम विकास वर 1,291 कोटी, कृषि विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी आणि महिला व बाल विकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटी, पर्यटन 95 कोटी, मदत पुनर्वसन 88 कोटी, वन विभाग 65 कोटी, महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी व न्याय 3 कोटी 85 लाख। याचे सगळे डिटेल माझ्याकडे आहेत, तुम्हाला लागले तर देतो मी। आणि हे सगळं करत असताना यामध्ये आणखी काही निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि आपले इतर जे आहेत म्हणजे डिटेल मध्ये मी तुम्हाला सगळं देईन। उद्यान जे आपलं पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण, त्याचबरोबर 3 नद्यांवरचे पूल 300 वर्षापूर्वीचे शहरातले, त्याच्यावर देखील आपण निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अखत्यारीतलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, त्याला देखील जागा उपलब्ध करून देणे। उस्मानाबादमध्ये छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव हे अधिकृतपणे आज त्याचं नामकरण झालेलं आहे। आणि विभाग जिल्हा सगळं, त्यामुळे आता काही कोणी बोलायचं म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नाही। नांदेडचं आपलं कृषी महाविद्यालय बालाजी सोयगावचं जे आहे ते आपण केलेलं आहे। हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय, त्या संलग्नित 430 खाटांचं रुग्णालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला आपण। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र उपकेंद्र, तसेच शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत तोही निर्णय आपण घेतला। नांदेडचं आता बोललो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सोयगाव ठाणा आपला ठाणा नाही आमचा, सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे संभाजीनगर शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा त्याला मंजुरी दिली। त्याचबरोबर हे पाण्याचे जे आहेत सिंचनाचे प्रकल्प या बाबतीमध्ये आपल्याशी अगोदर बोललो आहे मी, त्यामुळे आणि पशुसंवर्धन विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशी गाई म्हैसीमध्ये जे त्यांना दुधाळ जनावरं देण्यासंदर्भात देखील आपण तोही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर अंबेजोगाई जिल्हा बीड येथे लाल कंधारी व देवणी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने देखील जे काही मानधनामध्ये 10% वाढ करायची ते देखील आम्ही निर्णय घेतलेत। त्याचबरोबर जे डॉक्टरांचं पण विषय होतं ना आपले त्याबरोबर काही 1200 डॉक्टरांचा विषय होता आपला, ते गेले अनेक वर्षापासून त्यांचा विषय प्रलंबित होता, तो देखील आज मार्गी लावलेला आहे। त्याचबरोबर महिलांसाठी आपण महिला बचत गटांसाठी जे कम्युनिकेटर आहेत CRP त्यांचं जे मानधन होतं 3,000 ते 6,000 केलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांचं जे खेळतं भांडवल आहे ते 15,000 30,000 केलेलं आहे, त्यामुळे महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचं
जे तोही विषय आज घेतला त्या माध्यमातून शासनाच्या ज्या 90-92 योजना ज्या आहेत या विशेष करून महिलांसाठी असतात त्या महिलांसाठी देण्यासंदर्भातली एक सुलभ पद्धती आणि महिलांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना त्या योजनांमधून भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, त्यांचा फायदा होईल, अशा प्रकारचे अनेक निर्णय सर्वसमावेशक असे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी देखील आपण निर्णय घेतलाय आणि महिला भगिनींसाठी देखील आपण निर्णय घेतोय आणि त्याचबरोबर पावसाने देखील थोडी ओढ घेतलेली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतोय, परंतु असं असलं तरी सुद्धा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, नुकसान होतंय, त्या ठिकाणी सरकारने जे आता 1 रुपयात पीक विमा काढलेली आहे, सर्व पैसे सरकार भरती आहे आणि त्यामध्ये कुठलाही शेतकरी आपल्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे। हा एकूण आपले 45,000 कोटी रुपयांचा आज निर्णय झालेला आहे, 45 पेक्षा जास्तीच आहे। जर ती 14,000 कोटी वगळून 45,000 कोटी नदी जोडचे 14,000 कोटी वगळून 45,000 आहे, त्यामुळे नदी जोडचे 14,000 सोडून वगळून। मी शर्वरी, सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।